न्यू स्टॉक लाइव के साथ जुड़े रहने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और इस बेल आइकन को प्रेस करना ना भूलें, ताकि हमारे रोमांचक वीडियोस आप तक निरंतर पहुंचते रहें। क्राइम ब्रांच यूनिट 7 ने घाटकोपर से एक युवक को देसी रिवॉल्वर और दो जिंदा कारतूस के साथ गिरफ्तार किया। 16 अप्रैल रोजी कक्षा 7 यांना एक माहिती मिळाली होती, एक इसम अग्निशस्त्र आणि त्यासोबत दारुगोळा घेऊन घाटकोपर बस आगार या ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने आमची टीम त्या ठिकाणी तैनात केलेली होती आणि जसं संशयित आला त्याप्रमाणे त्याला ताब्यात घेऊन खात्री केली असता। त्याचं नाव सलमान शमशाद खान, वय 26 वर्ष होतं आणि त्याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 जिवंत कारतूसे ताब्यात घेण्यात आली। नियमाप्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल करून पुढील तपास क्राईम ब्रांच करत आहे आणि त्या अनुषंगानं त्याने यापूर्वी गुन्हे केलेत किंवा कसे आणि त्याच्या इतर कुठल्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे, वेपन कशासाठी आणलं होतं, इतर बाबीचा आम्ही तपास करत आहोत। सदर बाबत आपण PCR घेऊन त्याचा तपास करत आहोत।